अर्चना नाईक, मी सूर्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेली. तेव्हा मी ॲडमिट होते डिलिव्हरीसाठी. मग मला कळालं की मला डेंग्यू शॉक झाला आहे. म्हणून तेव्हा मला सूर्या हॉस्पिटलमधून मणिपा हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा मी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होती आणि मी खूप मला तर काहीच कळत नव्हतं काय झालं काय झालं. शुद्धीवरच नव्हती. जेव्हा मी इथं मणिपा हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा ब्युरे सर आणि जे स्टाफ होते त्यांनी ट्रीटमेंट चालू केले. ट्रीटमेंट चालू झाले की मी शुद्धीवर आली. मग मला आयसीयूमध्ये शिफ्ट होती मी. तेव्हा 2 दिवस मी आयसीयूमध्ये होती. तेव्हा पण तिथं सगळे ब्युरे सर स्टाफ होते त्यांनी बरं ट्रीटमेंट मला दिलं. सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट माझं झालं आणि मग मी 2 दिवसांनी जनरल वॉर्डला मी शिफ्ट झाली. तेव्हा सगळं मी ब्युरे सर आणि त्याचे स्टाफचं आणि खूप धन्यवाद मी त्यांना सांगते. कशाला एवढं ट्रीटमेंट मला मिळालं नसतं तर मी आज जगली पण नसती. आज सगळं ट्रीटमेंट इथं मणिपा हॉस्पिटलमध्ये सगळं ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित आहे आणि कुणाला एमर्जन्सी काय असेल तर इथं आलं तर ते त्यांना 100% ट्रीटमेंट मिळणारच आणि ते बरे पण होणार आणि मी पण बरीच होऊन आली त्यामधून. म्हणून मी मणिपा हॉस्पिटलचं आणि ब्युरे सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं अगदी मी धन्यवाद मानते. हॅलो, मी सौरभ नाईक, अर्चना नाईकचा हजबंड. वाईफला डिलिव्हरीसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं पण डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन झाले, विच वॉज डिटेक्टेड ॲज डेंग्यू शॉक सिंड्रोम ऐन मोमेंटला. त्यामुळे मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स होऊन इंट्रायुटरीन डेथ झाली बेबीची आणि त्या कंडिशनमध्ये हिची पण कंडिशन फार क्रिटिकल झाली. क्रिटिकल होऊन तिला लाईफ सपोर्टवर ठेवलेलं त्या हॉस्पिटलमध्ये पण फार लिमिटेड आय सी यू सपोर्ट असल्यामुळे तिला मग रातोरात एमर्जन्सीमध्ये मणिपाल हॉस्पिटलला शिफ्ट केले. मणिपाल हॉस्पिटलला शिफ्ट केल्यानंतर प्रसाद ब्युरे सर आणि आय सी यू टीमला त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन अगदी प्रोफेशनल ट्रीटमेंट मिळाली तिला टाईमली आणि त्यासाठी त्यामुळे ती व्यवस्थित रिकवर होऊ शकली. मल्टिपल फॉलोअप्स वगैरे होऊन आता ती अगदी व्यवस्थित आहे सरांच्या एफर्ट्समुळे देवाच्या कृपेने. थिंग्स आर गुड टचवूड. पण त्यासाठी प्रसाद ब्युरे सर आणि मणिपाल स्टाफचं मी धन्यवाद मानतो.